आजची रेसिपी जेवढी बनवायला झटपट आहे तेवढीच खाण्यासाठी खमंग आहे त्यासाठी ओभा पातळसर चिरलेला भरपूर कांदा घ्यायचा हाताने असा चोळून घ्यायचा म्हणजे कांदा छान असा सुट्टा होतो त्यामध्ये बारीक चिरलेलं लसण बारीक चिरलेलं अद्रक टाकायचं बारीक चिरलेली कांद्याची पात टाकायची आणि बारीक चिरलेली कोथिंबिरी टाकायची या सर्वाचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच जिरं पाव चम्मच ओवा थोडंसं कढीपत्ता जर घरात पत्तागोबी असेल तर बारीक चिरून पत्तागोबी घाला आणि नसेल तर स्किप केली तरी चालेल कुटलेली लाल मिरची आणि या ठिकाणी कोल्हापुरी ठेचा टाकलेला आहे असेल तर टाका नसेल तर हिरव्या मिरच्याचा ठेचा किंवा लाल चटणीचा ठेचा टाकला तरी चालेल टोमॅटो सॉस टाकायचा आणि छानही मिक्स करायचा आहे हाताने म्हणजे सगळ्या याला हे ठेचा सॉस हे लागेल हे पा अशा पद्धतीने त्यानंतर अर्धी वाटी बेसनपीठ आणि त्याच्या थोडंसं कमी मैदा घेतलेला आहे आता मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल पाव चम्मच बेकिंग पावडर आणि त्याच्या थोडंसं कमी खायचा सोडा टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिक्स करायचं आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटर हे भिजवायचं आता पाणी टाकताना अगदीच थोडं थोडं टाका नाही तर बॅटर हे पातळसर होईल हे पहा अशा पद्धतीचं बॅटर हे झालेलं असलं पाहिजे तर या ठिकाणी बॅटर तयार आहे तावा ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता हे तुम्ही तळूनही घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने बनवू शकता आता तळण्यापेक्षा तर कमीच तेल लागणार आहे पळीभर त्यावर बॅटर टाकलं हाताला थोडंसं पाण्याचा हात घेतला आणि अशा पद्धतीने थोडंसं हे थापून घ्यायचं आता लहान मोठे हव्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता त्यावर झाकण ठेवायचं दहा पंधरा सेकंदच मीडियम गॅसवर होऊ द्यायचं तर व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही एवढाच वेळ लागतो हे होण्यासाठी तर वरची सरफेस पाहू शकता छान अशी सुकलेली आहे आणि मस्त हे फुललेलं पण आहे तर हे खालून अलगत काढून घ्यायचं आणि थोडं थोडं तेल टाकून उलट पुलट करून मीडियम गॅसवर मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी जे तेल टाकलेलं आहे याचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व बनवून घेणार आहे आता प्रत्येक करते वेळेस मी त्यावर ते थोडंसं तेल टाकून घेणार आहे म्हणजे ताव्याला हे चिटकणार नाही आणि पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने वडे हे बनवून घ्यायचे आहेत बेकिंग पावडर टाकल्यामुळे छान असंही फुललेलं आहे दिसायला तर खूप मस्त दिसत आहे त्याही खाण्यासाठी खूप खमंग आणि बनवायला खूप सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे अशाच पद्धतीने मी सर्व या ठिकाणी बनवून घेणार आहे तो पाहू शकता आजचा नाश्ता खूपच खमंग झटपट असा हा झालेला आहे आणि आतमध्येही पहा छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे मस्त असा फुरलेला आहे आता सुद्धा खाऊ शकता किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि जर आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद